सातकणंगले तालुक्यातील कुंभोसं, हिंगणगाव, दुर्गेवाडी, नरंदे, नेस, शिवपुरी, बाहुबली व मजले आदी गावांमध्ये सकल मराठा समाजानं साखर पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून तसा अध्यादेश तातडीनं काढल्याबद्दल सरकारचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी कुंभोज येथील मुख्य बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज रंगे पाटील यांच्या जय जयकाराबरोबरच मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान कुंभोसह परिसरातील गावातील सकल मराठा समाजानं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या आंतरवली सराटी जिल्हा जालना येथील उपोषणाला पाठिंबा देत स्थानिक चौकात साखळी उपोषण सुरू केलं होतं. शिवाय मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वेळोवेळी रास्ता रोको, कॅन्डल मार्च, मूक फेरी, आरक्षण विरोधकांचा निषेध आदी सनदशीर मार्गानं आंदोलनं करण्यात आली होती. तसेच नुकत्याच मुंबईकडे निघालेल्या मराठ्यांच्या मोर्चात कुंभोजसह हिंगणगाव, दुर्गेवाडी, नरंदे, नेज, शिवपुरी, बाहुबली व मजले गावातील सकल मराठा समाजाचे तरुण तरुणी सहभागी झाले होते. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानं कुंभोज येथील मुख्य बसस्थानक चौकातील मनोज दरांगे पाटील यांच्या डिजिटल पोस्टरसमोर मोठ्या संख्येनं एकत्र आलेल्या मराठा समाजाच्या आबालवृद्ध नागरिकांनी विजयाचा जल्लोष केला. स्वयंस्फूर्तीनं एकमेकांना आलिंगन देत होते. जरंगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाची एकी दाखवून दिल्याचं तसेच ही एकी यापुढेही कायम राहील यासाठी प्रत्येक घटकानं सजगतेनं कार्यरत राहण्याचं आवाहनही सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केलं. यावेळी कुंभोज येथील सकल मराठा समाजबांधव, मराठा समाजातील तरुण तरुणी व अबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.